महात्मा फुले कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये मातृपितृ पूजन संपन्न झाले आहे. चढगाव जामोदीतील नगर परिषद महात्मा फुले कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा प्रसार तसेच आई वडिलांचा आदर करण्याकरिता श्री योग वेदांत सेवा समिती जळगाव जामोदच्या वतीने मातृपितृ पूजनाचे आयोजन सोमवारला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यम ई भालेराव सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री योग वेदांत सेवा समितीचे या वतीने के ओ इंगळे सर होते. आपल्या मार्गदर्शनात के ओ इंगळे सर यांनी मातृपितृ पूजनाची संकल्पना ही पूज्य संत श्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने गेल्या 10 वर्षापासून केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा हा उपक्रम राबविला जात आहे. बदलत्या काळात नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा तसेच गुरुजनांचा आदर केला पाहिजे. स्वामी विवेकानंद भगवान गौतम बुद्धांची उदाहरणे देऊन आई वडिलांचा आदर त्यांचे मार्गदर्शन व पूजन केल्याने आपल्या जीवनात यश आयु व सुख समृद्धी मिळते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आई वडील तसेच गुरुजनाचे पूजन करून त्यांची आरती करण्यात आली. पालकांनी मुलींना आशीर्वाद दिला. आपल्या अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक भालेराव सर यांनी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता भारतीय संस्कृतीचे अनुकरण करण्यास सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेला दिनांक 14 फेब्रुवारीला मातृपितृ पूजन दिवस साजरा करण्याचे आवाहन केले व समितीचे या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात शिक्षक आरजी रावळकर, एस पी राठोड, सी एम उईके, नायसे सर, एन डी डुकरे मॅडम, वाघमारे मॅडम, खवणे मॅडम, अवसरमोल सर तर पालक म्हणून सौ दामोदर, सौ खेकाडे, सौ तायडे या पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सी एम उईके यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतीकरिता श्री योग वेदांत समितीचे सदस्य केशव करांगडे, अरविंद घोलक, अभिनव गायकी यांनी परिश्रम घेतले.